राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात आणि राज्यात जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही धर्माने पंथाने कोणाचा आदर करू नये असे सांगितलेले नाही. ही आपली संस्कृती आहे. पण काही लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचे काम करतात. पण यातून ते काय साध्य करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीमध्ये शताब्दी महाअधिवेशन पार पडले आहे. या कार्यक्रमात पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील आजी माजी खासदार आमदार आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. किंवा राज्यामध्ये काय चाललंय, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, काही दुर्दैवी प्रकार हे आपल्या परिसरामध्ये होत आहे. कुठल्याच जातीनं, कुठल्याच धर्माने, कुठल्याच पंथानी एकमेकाच्या बद्दल अनादराची भावना सांगितलेली नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे, सन्मानच केला पाहिजे. ती आपली संस्कृती आहे, तो आपला इतिहास आहे, ती आपली परंपरा आहे. त्याला कधी आपण विसरता कामा नये. काही काही स्वतःच्या राजकीय इच्छापोटी, स्वार्थापोटी कुठंतरी समाजामध्ये अंतर वाढवण्याचं काम करतात. ह्याच्यातनं आपण काय साध्य करणार आहोत, कशाकरता हा प्रयत्न केला जातो. गुण्या गोविंदाने आपण सगळेजण नांदतोय. काही अडचणी आल्या तर एकत्र बसून चर्चेच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवता येतात. त्याच्याबद्दल काही अडचण येत नाही. चर्चा हे फार महत्त्वाचं एक त्याच्यातलं माध्यम आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. आज आमचं पोलीस दल काम करत असताना कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता अहोरात्र ते अहोरात्र प्रयत्न करताय, अहोरात्र सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करताय. पण त्याच्यातूनच काहीतरी भावनिक मुद्दा काढून, काही धार्मिक मुद्दा काढून कुठंतरी तेढ निर्माण करण्याचं काम करायचं हे महाराष्ट्राला आणि भारताला परवडणारं नाही. तुम्ही शेजारच्या श्रीलंकेमध्ये बघा काय चाललंय. तिथं जे राज्यकर्ते होते त्यांची घरं पेटवली, पळून गेले, गाड्या सकट लोकप्रतिनिधींना पाण्यामध्ये ढकलून देत आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या मिळत नाही. पाकिस्तानमध्ये काही दिवसापूर्वी पंतप्रधान बदलण्याची वेळ आली. हे जगात आजूबाजूच्या भागामध्ये घडत आहे. रशियामध्ये युक्रेनची काय अवस्था झाली हे पण आपण पाहतोय. कदाचित आपल्याला वाटत असेल की आपल्याला काय करायचं ते तिकडं होत आहे. आपण जगातल्या कुठल्या तरी मानवाच्या बाबतीमध्येच घडते ना. शेवटी तुम्ही मी मानवच आहात ना. त्याचा तर विसर आपल्याला पडता कामा नये. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ठीक आहे, सरकार येतील, सरकार जातील, निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांना कोणाला निवडून द्यायचं आहे त्याला निवडून देण्याचं काम मतदार करतील. मतदारांना देखील मताचा अधिकार दिलेला आहे, त्याचा वापर ते योग्य पद्धतीनं करतात. त्याबद्दल पण आमच्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही.